Hello, hi, how are you? I hope you are well. Welcome back to YouTube channel. Yes, by my Shikhar sir. या चैनल मध्ये तुम सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंग्लिश चा व्हिडिओ घेणार आहोत. याच्या आधी पण आपला एक व्हिडिओ झालेला आहे, हाऊ मेनी हाऊ मच. या टॉपिकवर आपला एक व्हिडिओ झालेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या. हाऊचा वापर कुठे करतात, हाऊ मेनीचा कसा करतात आणि हाऊ मचचा वापर कसा करतात. आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पण तेच घेणार आहोत. दॅट्स हाऊ, सम हाऊ, एनी हाऊ, हाऊ टू, म्हणजे आपण हाऊचे उपयोग कसे आणि कुठे कुठे केले जाते हेच आपण घेणार आहोत. कारण याच्या आधी पण आपला व्हिडिओ झाला, तिथे पण हाऊचाच घेतला, तो पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून चांगला समजेल आणि इंग्लिश बोलायला पटपट शिका. मित्रांनो, दॅट्स हाऊ, दॅट्स हाऊ याचा अर्थ काय होते, असंच याच पद्धतीने, असंच याच पद्धतीने, म्हणजे काम एखादी काहीतरी करण्याची जी पद्धत असते ना, त्या पद्धतीला इंडिकेट करण्यासाठी, ती पद्धत सांगण्यासाठी दॅट्स हाऊचा वापर केला जाते. नाही बा, हा काम असंच केलं जाते, याच पद्धतीने केलं जाते, असंच करतात, याच तरीकेने करतात, याच पद्धतीने करतात, असं कर सांगतो ना, हे लोक असेच काम करतात. ती मुलगी तशीच डान्स करते, तो तसंच, असं आपण म्हणतो ना, तो तसंच बोलतो, तो तसंच खातो. ह्या गोष्टी सांगण्यासाठी दॅट्स हाऊचा वापर करतात. जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघितलं, दॅट्स हाऊ आय रोट, दॅट्स हाऊ आय रोट, मी असंच लिहितो, मी असंच लिहिलं. दॅट्स हाऊ आय रोट, मी असंच लिहिलं. दॅट्स हाऊ दे वर्क, दॅट्स हाऊ दे वर्क, ते असंच काम करतात, असंच काम करतात म्हण, किंवा ते याच पद्धतीने काम करतात असं म्हण, किंवा दॅट्स हाऊ आय रोट, मी असंच लिहितो, लिहिलं, मी असंच लिहिलं, किंवा मी याच पद्धतीने लिहिलं, किंवा मी असंच लिहिलं म्हण, किंवा मी याच पद्धतीने लिहिलं असं म्हण, तरी दॅट्सचा वापर, दॅट्स हाऊचा वापर केला जाते. सम हाऊ, सम हाऊ, सम हाऊचा अर्थ काय, असो, कसं तरी, कोणत्याही मार्गाने, किंवा कसं तरी, कसं तरी, सम हाऊ म्हणजे कसं तरी, कसं तरी. जसं की आपण म्हणतो ना, फॉर एक्झाम्पल, कसं तरी मी तुला भेटणार, कसं तरी मी तुझ्याशी लग्न करेन, कसं तरी मी तुला प्रपोज करेन, कसं तरी मी तिला प्रपोज करेन, कसं तरी तो मला प्रपोज करेल, कसं तरी ती मला चॉकलेट देईल, कसं तरी ती मला गाडी घेऊन देईल, कसं तरी, कसं तरी, कसं तरी, समाव, समाव, समाव. ठीक आहे, याची डेफिनेशन आहे, समथिंग टू से दॅट यू डोंट नो आर कॅनॉट नो, म्हणजे कांट नो, कांट नो, कांट नो हाऊ समथिंग, हाऊ समथिंग वॉज डन ऑर विल बी डन. हे त्याची डेफिनेशन झाली, एक प्रकारचे समावची डेफिनेशन झाली. म्हणजे काय म्हणते, आपल्याला माहीत नाही की ते कसं होईल, किंवा कसं करू, किंवा ते कसं झालं हे माहीत नाही, किंवा ते कसं येईल, कसं जाईल, कसं होईल हे काहीही माहीत न होता तरी देखील ते तसं होणार किंवा होईल, या अर्थी हाऊ, सम हाऊचा यूज केला जाते. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, सम हाऊ आय विल मीट यू, सम हाऊ आय विल मीट यू, कसं तरी मी तुला भेटेल, किंवा मी तुला भेटणार, कसं तरी मी तुला भेटणार, सम हाऊ आय विल मीट यू, सम हाऊ आय डिसायडेड गेट मॅरी विथ माया, सम हाऊ आय डिसायडेड गेट मॅरी विथ माया, म्हणजे मी निर्णय घेतला, मी डिसाईड केला की मी कसं तरी, कसं तरी मायाशी लग्न करेल, मायाशी लग्न करेल, असं या समावचा यूज आहे. एनी हाऊ, एनी हाऊ म्हणजे मग कसं, असो, कसं, काहीही झालं तरी, किंवा तरी, काहीही झालं तरी, किंवा तरीही, या अर्थी एनी हाऊचा वापर केला जातो. म्हणजे माझ्या घरी उद्या लग्न आहे, तरीही मी उद्या शाळेला येईल, तरीही, किंवा माझं घरी लग्न असलं, किंवा माझी आजी मरण पावली, माझी आजी मरण पावली, काहीही झालं तरी मी उद्या शाळेत येईल, या अर्थी एने हाऊचा वापर केला जाते. एने हाऊचा याची डेफिनेशन आहे, एने हाऊ इंडिकेट ए स्टेटमेंट, इंडिकेट ए स्टेटमेंट दॅट एक्सप्लेन आर सपोर्टिंग ए प्रिव्हियस स्टेटमेंट, ए प्रिव्हियस स्टेटमेंट,
ही अशी डेफिनेशन आहे याची. एग्जांपल जर बघितलं, एनी हाउ आय मस्ट इन्सिस्ट दॅट यू कांट स्टील. एनी हाउ आय मीन आय मस्ट इन्सिस्ट दॅट यू कांट स्टील. कांट स्टील म्हणजे काहीही झालं, काही झालं तरी तू चोरी करू कर तरी तू चोरू करू चोरी करू शकणार नाही असं माझा आग्रह आहे. काही काहीही झालं तरी तू चोरी करू शकणार नाही असं माझा आग्रह आहे. काहीही ठीक आहे. एनी हाऊ इट मे रेन बट एनी हाऊ आय शॅल गो आउटसाईड. इट मे रेन बट एनी हाऊ आय शॅल गो आउटसाईड. पाणी येऊ शकते, पाणी येऊ शकते तरीही मी बाहेर जाईल. बदमाश आहे आमचा पुट्टा. एनी हाऊ पाणी येऊ शकते किंवा म्हणजे पाणी होऊ शकते, रेन होऊ शकते तरीही मी बाहेर जाईल. तरीही मी बाहेर जाईल, पाणी येईल तरी पण मी बाहेर जाईल तरीही या अर्थी एनी हाऊ उपयोग करणार झाला. त्याच्यानंतर आहे हाऊ टू. त्याच्यानंतर आहे हाऊ टू. हाऊ टू म्हणजे हाऊ म्हणजे कसा कशी कसे, हाऊ म्हणजे कसा कशी कसे आणि हाऊ टू म्हणजे पण कसा कशी कसे पण एखादी क्रिया, काम, क्रिया ज्यावेळेस केल्या जाते त्यावेळेस म्हणून ते क्रिया कर क्रिया दर्शवण्यासाठी टूचा वापर केला. ऍक्शन वर्क दर्शवण्यासाठी टू. हाऊ टू म्हणजे कसा कशी कसे करायचे, कसं करायचं, कसं करायचं, कसं कशी करायची, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. हाऊ टू जसं की हाऊ टू राईड बाईक फॉर एक्झाम्पल इथेच घेऊन ना. आय नो हाऊ टू टीच यू. आय नो हाऊ टू टीच यू म्हणजे मी तुला शिकवू शकतो. याचा अर्थ बघा, आय नो हाऊ टू टीच यू मी तुला शिकवू शकतो म्हणजे आय नो हाऊ टू टीच यू मी तुला शिकवतो असंही करतो ते. अजून आय नो हाऊ टू टीच यू म्हणजे मला माहिती आहे की तुला कसं शिकवायचं, मला माहिती आहे की तुला कसं शिकवायचं असं पण अर्थ होते. शी नोज हाऊ टू कुक. शी नोज हाऊ टू कुक म्हणजे तिला स्वयंपाक कसं करायचं हे तिला माहिती आहे. किंवा शी नोज हाऊ टू कुक तिला स्वयंपाक करता येते, तिला स्वयंपाक करता येते. या पद्धतीने आजचे 1, 2, 3, 4 वर्डचे वर्डवर व्हिडिओ होता. 4 वर्डचे वापर कसे करतात, कुठं करतात, कोणत्या अर्थी करतात, कसं वापरलं केलं जाते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कंजूसी करा नको ना भाई, येडेवा लाईकच करायचं, शेअरच करायचं, सबस्क्राईबच करायचं नाही, याच्यामध्ये पण कंजूसी. वा नमस्कार.